नमस्कार मित्रांनो, आपण आहात एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आता नववी विषय मराठीची कृतीपत्रिका। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो सांगतो, जर का तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर खाली दिलेल्या लाल कलरचं सबस्क्राइब बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, ही परीक्षा वेळ 3 तास आहे आणि गुण 80 मार्काची प्रश्नपत्रिका आहे। 80 मार्काची मित्रांनो पहिला प्रश्न आपण पाहूया। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे प्रश्न अ, खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती सोडवा। मित्रांनो, इथे आपल्याला कृती सोडवायची, आकृतीबंध पूर्ण करा, अनुताईंनी व्यक्त केलेले रूपे। मित्रांनो, या एवढ्यामध्ये पॅरेग्राफ मध्ये अनुताईंनी जे रूप प्राप्त केले ते या पॅरेग्राफ मधून आपल्याला लिहून काढायचे आहेत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता ना, तो स्क्रीनशॉट देखील काढू शकता, येणार आहे ते आपल्या पुस्तकामध्येच आहे मराठीच्या। मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे आकृतीबंध पूर्ण करा। मित्रांनो, इथं अनुताईची कामाची सूत्रे, अनुताईंनी कोणती कोणती कामं केलेत ती त्याची सूत्रे इथं लिहायचे, ते पॅरेग्राफ मध्येच आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत। मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे तुम्हाला माहीत असलेल्या समाजसेवेबद्दल माहिती लिहा। मित्रांनो, तुम्ही कुठली समाजसेवा कुठली पाहिली असेल नाही तर कोणी केली असेल ती जी येतं स्वमत लिहायचं, स्वतःचं मत लिहायचं इथे। मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे आ, खालील उतारा वाचून सूचनेनुसार कृती सोडवा। एक, चौकटी पूर्ण करा। विश्वेश्वरायांनी ब्रिटिश सरकारला दिलेला किताब। मित्रांनो, आणि ह्या पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे आणि विश्वेश्वरांचा जन्मदिन कुठे झालेला। मित्रांनो, हे बघा, तुम्हाला दाखवतो, अभियंता दिन म्हणून साजरा होतो विश्वेश्वरांचा जन्मदिन। मित्रांनो, खालील प्रश्न बघूया, कोण ते लिहा। मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे कोण ते लिहा विज्ञान युगातील विश्वकर्म। इथे आपल्याला दिलेल्याच आहे याचं उत्तर। मित्रांनो, पहिल्याचं उत्तर आहे विश्वेश्वराय आणि दुसऱ्याचं उत्तर आहे विश्वेश्वरांनी तरुण पिढीला संदेश दिला। मित्रांनो, याचं उत्तर आहे झिजला तरी चालेल पण गंजू नका हात आणि संदेश जिल्ह्या आपल्याला पर्यायमध्ये लिहायचं आहे। मित्रांनो, चौथा प्रश्न आहे विश्वेश्वरांमधील तुमचा प्रभाव टाकणारे गुणविशेष। मित्रांनो, आपल्याला लिहायचं आहे हा आपल्याला पॅरेग्राफ पासून आपल्यावर काय प्रभाव पडला ते लिहायचं आहे। मित्रांनो, खालील ई प्रश्न पाहूया। खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। मित्रांनो, आणि एक, वाक्य पूर्ण करा माणुसकी म्हणजे। मित्रांनो, या पॅरेग्राफ मध्ये खाली दिलेलं आहे माणुसकी म्हणजे काय इथे लिहायचं आहे आणि भेदभाव विसरून माणुसकी स्वीकारली तर, या इथंच लिहिलेलं आहे। मित्रांनो, पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला सोडून लिहायचं आहे। मित्रांनो, तर मित्रांनो आपण खाली बघूया दुसरा प्रश्न, माणसाचे खरे शत्रू। मित्रांनो, या पॅरेग्राफ मध्ये उत्तर दिलंय, थांबा मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, दुसरा प्रश्नाचे उत्तर आहे माणसाचे शत्रू जमीनदार आणि सावकार। इथं दोन आपल्याला लिहायचे तिथे दिलेले आहे माणसाचे शत्रू, तिथे आपल्याला लिहायचे पॅरेग्राफ मध्ये आपल्याला उत्तर मिळून जातील। मित्रांनो, प्रश्न दोन अ, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा। मित्रांनो, इथं आपल्याला कविता दिलेली आहे या झोपडी, इथं माझ्या मित्रांनो तुम्हाला फोकस करून दाखवतो, त्या झोपडी इथं माझ्या मित्रांनो कविता दिलेली, याचं उत्तर आहे झोपडी तर नित्य गावे। मित्रांनो, पहिल्याचं उत्तर आहे झोपडी तर नित्य गावे, इथं प्रभू नाम नित्य गावे। मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे झोपडीत सदैव विराजे। मित्रांनो, याचा पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे तर मी उत्तर तुम्हाला सांगतो, शांती सदैव विराजे। मित्रांनो, तुका बघा लास्टला दिलेला आहे शांती सदैव विराजे, या झोपडीत काय विराजे आहे तर शांती सदैव विराजे, हे उत्तर लिहायचं मित्रांनो याच्यामध्ये बॉक्समध्ये। मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे खालील दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। मित्रांनो, पहिला विधान आहे झोपडीत चौके पाहून टिंब लाजतो। मित्रांनो, इथं आपल्याला लिहायचं देवेंद्र, पहिला पर्याय दिलेला आहे देवेंद्र। मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे आम्हा टिंब माने या झोपडीत माझ्या आम्हा जमीन। मित्रांनो, इथं जमीन दिलाय पर्याय, आता जमीन सिलेक्ट करून लिहायचंय। मित्रांनो, खाली तिसरा प्रश्न पाहूया, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारासन आहे दोऱ्या या झोपडीत माझ्या, या ओळीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। मित्रांनो, या ओळीचा अर्थ तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असेल तर तिसऱ्या प्रश्नाचा हा उत्तर आहे, हे तुम्ही लिहू शकता नाही तर पाठ करू शकता। मित्रांनो, चौथा प्रश्न आहे येता तरी सुखे या जाता तरी सुखे या कोणावर नाही बोजा या झोपडी तर माझ्या, या ओळीचा या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। म्हणजे विचार आहे काय या ओळीतील ते आपल्याला स्पष्ट करायचे, ते देखील आपल्याला स्क्रीनवर दिसेल। मित्रांनो, खालील प्रश्न आहे खालील मुद्द्यांआधारे कोणताही एक कविता संबंधित कृती सोडवा, जैसा वृक्ष तैसा नेणे मी वाचवतो, या जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आपल्याला हे सोडवायचं। मित्रांनो, तो सोपा एकदम सोपा आहे लास्टचा प्रस्तुत कवितेचे, तर आपल्याला दोन कविता दिलेल्या आहेत मी वाचवतोय आणि जैसा वृक्ष नेणे, त्या आपल्याला कवितेचे कवी लिहायचे आहेत नाहीतर या कवितेची वैशिष्ट्य लिहायचे आहेत, या कवितेतून मिळणारे संदेश लिहायचे। मित्रांनो, आपल्याला बघूनच तुम्हाला समजायला येईल। मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे प्रश्न 3, खालील
खालील कोणत्याही दोन कृती सोडवा. मित्रांनो या कृती सोडवायच्या आहेत. त्यानं पहिला प्रश्न आहे, हास्य चित्रांतील मुलं या पाठातील तुम्हाला आवडलेला व्यंगचित्र वर्णन करा. म्हणजे मित्रांनो हास्य चित्र हा धडा आहे, तर धड्यांमध्ये तुम्हाला काय आवडलेलं वर्णन व्यंगचित्र वर्णन करा, म्हणजे वर्णन करायचं आपल्याला व्यंगचित्राचं. मित्रांनो दुसरं, लहान मुलांच्या हास्य चित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. मित्रांनो हे मत स्पष्ट करायचं तुम्हाला, म्हणजे लहान मुलाच्या हात पाय डोळे वगैरे काढणे अवघड आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं. मित्रांनो खाली तिसरा प्रश्न पाहूया, हिवाळ्यात तुमचं अविस्मरणीय अनुभव लिहा. मित्रांनो चौथा प्रश्न पाहूया, व्याकरण घटकावर आधारित कृती वृत्ते. मित्रांनो इथं आपल्याला लिहायचं आहे, खालील ओळींचा मात्रा ओळखून लिहा. मित्रांनो घोष होता ज्ञानबा तुकाराम. मित्रांनो इथं आपल्याला मात्रा द्यायचे आहेत, आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, तिथं मात्रा लिहायचे आहेत, ते आपण बघून जाऊ शकता. मित्रांनो हे मात्रा आपल्याला काय द्यायचे ते आपल्या स्क्रीनमध्ये पण दिसत असेल. मित्रांनो दुसरा आहे, राहुळाची ही वाट सुखाराम. मित्रांनो हे देखील आपल्याला स्क्रीनवर दिसेल उत्तर याचं. मित्रांनो दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी. मित्रांनो खालील शब्दांची उपसर्ग घटित व प्रत्यय घटित अशी विभागणी करा. मित्रांनो आपल्याला उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित आपल्याला शाळेमध्ये शिकवले असेल ते आपल्याला इथं लिहायचंय. मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, सूचनेनुसार बदल करा. मित्रांनो इथं दिलेला पहिला प्रश्न, आयुष्य उपयुक्त ठरणारा शिक्षण देणं खूप अवघड असतं, नकारार्थी वाक्य. मित्रांनो इथं आपल्याला नकारार्थी आणि प्रश्नार्थ वाक्य आपल्याला समजून घ्यायचे, ते देखील हे पण आपल्याला स्क्रीनमध्ये दिसत येईल. दुसरं खालील प्रश्न पाहूया, आपल्याला विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वराय विश्वविख्य होते. मित्रांनो हे प्रश्नवाक्य नाही, हे नकारार्थ वाक्य आहे. मित्रांनो हे तुम्हाला लिहायचं आहे, ते देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसतो. मित्रांनो ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर खाली दिलेलं लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब मात्र नक्की करा, लाईक पण करा.